शिरकोतील सावतानगरमध्ये राहणारा 24 वर्षीय परशुराम बाळासाहेब नजान हा तरुण एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांचे आणि संशयितांचे जुने भांडण होते. त्याची कुरापत काढून सुमारे 3 ते 4 संशयितांनी परशुराम आणि त्याच्या मित्राला जबर मारहाण केली. परशुराम प्रतिकार करत असताना संशयितांनी हॉटेलच्या बाहेर पडलेला पेवर ब्लॉक पुरुषोत्तमच्या डोक्यात टाकला. या प्राणघातक हल्ल्यात पुरुषोत्तम गंभीर जखमी झाला. मित्रांनी पुरुषोत्तमला जवळच्या खाजी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र अतिरक्तस्राव होत असल्यानं पुरुषोत्तमला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना पुरुषोत्तमचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली, निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक किशोर कोल्हे, वसंत खतेले, उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली. अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिडको सावतानगर या ठिकाणी काही मुलं जेवण करत असताना आपसामध्ये त्यांच्यात मारामारी झाली आणि त्यातून जवळ पडलेला एक पेवर ब्लॉकने नजान नावाच्या पीडित मुलाला मार लागल्यामुळे हॉस्पिटलला नेल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यावरून 302 विथ राईट सेक्शन लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरच्या भांडणाचं कारण हे इन्स्टा फेसबुक याच्यावरती लाईव्ह करून शिवीगाळ केल्यामुळे झालेलं आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये 3 मेजर आरोपी आणि 6 ज्युवेनाईल जी विधी संघर्ष बालक आहे हे सर्व ताब्यात घेतलेले आहे. आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. तर हे जे आरोपी घेतलेले होते त्याच्यावर काही इतर काही गुन्हे आहे का या अगोदर? ते आम्ही तपासत आहोत. जर अगोदरचे काही गुन्हे असतील तर इतरही स्ट्रॉंग ॲक्शन आमच्यातर्फे घेण्यात येईल. तर हे इन्स्टावर कोणी पोस्ट टाकली होती? जे महिला त्यांनी टाकली होती का दुसरं त्याच्या मित्राने टाकली होती. हा जो एक्सपायर झाला हा त्या ठिकाणी भांडण सोडत होता. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या वादात परशुराम बाळासाहेब नजान या तरुणाची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी ओंकार दिलीप बागुल, वैभव उर्फ गिल्या गजानन शिर्के, अमोल बापू पाटील यांना अटक केली आहे. यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे. त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. साठ यांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपी गिल्या उर्फ वैभव शिर्के हा इन्स्टाग्रामवर लाईव्ह असताना 8 दिवसांपूर्वी शिवीगाळ केली होती. त्या कारणाहून त्यास मारहाण करत असताना मयत परशुराम नजान याने मध्यस्थी करून त्यांना काढून दिले. ते निघून जात असताना संग्राम शिरसाट यांनी त्यांच्यातील एकास मारहाण केली तेव्हा परशुराम नजान यांनी मध्यस्थी केली. याचा राग येऊन संशयितांनी परशुराम नजान यालाच लाथाबुक्याने मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह संजीव जाधव, योगेश शिरसाट, संदीप पवार हे पुढील तपास करीत आहेत. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.